नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट ही आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण घडियाल किंवा सुसर किंवा ज्याला फिश इटिंग क्रोकडाईल असं म्हटलं जातं त्या प्राणी प्रजातीबद्दल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता डॉक्टर सुशील स्पॉटलाईट डॉट्स ब्लॉक स्पॉट डॉट कॉमवर पण तुम्ही फॉलो करू शकता तर सुसर संवर्धन यासंबंधी मधल्या काळामध्ये लोकसत्ताला एक संपादकीय लेख होता तिच्यामध्ये वेगवेगळ्या प्रजातींचा उल्लेख होता तिच्यामध्ये एक महत्त्वाचं जे होतं ते म्हणजे सुसर संवर्धन घरियाल कन्झर्वेशन आता याची जी पार्श्वभूमी आहे ती म्हणजे काय की एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये क्रोकोडाईल प्रोजेक्ट आलेला आहे परंतु तो क्रोकोडाईल प्रोजेक्ट खूप काही प्रॉपरली वर्क झाला नव्हता दोन हजार सहामध्ये संपूर्ण भारतात फक्त एकशे ब्याऐंशी सुसरी उरल्या होत्या दोन हजार आठमध्ये चंबळ नदीतल्या प्रदूषणामुळे तिच्यातल्या शंभर सुसरी मृत पावल्या होत्या म्हणजे जवळपास फक्त ऐंशी ब्याऐंशी सुसरी उरलेल्या होत्या मग दोन हजार दहामध्ये त्यावेळेसचे तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश जे होते त्यांनी मद्रास क्रोकोटाईल बँकेला भेट दिली आणि चंबळ व्यवस्थापन समिती स्थापन केली कारण एकंदर चंबळ सँच्युरी जी आहे तिथं मोठ्या प्रमाणावर आपल्याला घड्याळ किंवा सुसर सापडते मग चंबल व्यवस्थापन समिती जी होती त्या चंबल व्यवस्थापन समितीमध्ये तीन राज्य होते बघा राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश कारण एकंदर चंबळ वन्यजीव अभयारण्य किंवा सी सँच्युरी जी, जी काही आहे ती सँच्युरी या तीन राज्यांना टच करते आणि त्याच्यामुळं राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या तीन राज्यांचा याच्यात समावेश होता आता यांचं काम काय होतं चंबळ व्यवस्थापन समितीचं तर एकंदर सुसर संवर्धन झालं पाहिजे सुसरींची संख्या वाढली पाहिजे मग सुसरींची संख्या कमी होण्याच्या कारणांचा त्यांनी अभ्यास केला खूप प्रॉपरली अभ्यास केल्यानंतर सर्वात बेसिक गोष्ट होती की चंबळ नदीतलं प्रदूषण ते प्रदूषण त्यांनी कमी करण्यास सुरुवात केली चंबळ नदीतला जो वाळू उपसा होता त्याच्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली म्हणजे चंबळ नसून नदीमध्ये कुठल्याही प्रमाणात वाळू उपसा होणार नाही आणि एकंदर जे काही वाळूची तस्करी मायनिंग सगळ्या प्रकार बंद करण्यात आले नदीत पर्यटकांसाठी बोट सफारी सुरू करण्यात आली आणि सर्वसामान्य लोकांना सुसरीचं महत्त्व पो काय आहे ते समजावून सांगण्यात आलं एकंदरीतच असा प्रयोग जो आहे तो सुंदरबनमध्ये पण झाला होता सुंदरमध्ये त्यांनी तर शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या तिथं ट्रिप्स केल्या होत्या आणि मग ती शाळेतले विद्यार्थी त्यांनी ते सगळं जाणून घेतलं की आपल्यासाठी या सगळ्याचं महत्त्व काय आहे बेंगॉल टायगर आपल्यासाठी कसा महत्त्वाचा आहे आणि मग ते त्यांनी समाजात जाऊन सांगायचं आईवडिलांना शेजाऱ्यांना तर तो एक उपक्रम पण गाजला होता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी, जी आहे की या सगळ्या गोष्टी यांनी ज्या केल्या की नदीतलं प्रदूषण कमी करणं वाळू उपसा बंद करणं त्याच्यामुळे आजच्या डेटमध्ये सुसरींची संख्या जवळपास पंधराशेच्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा पण ती अधिक आहे एक हजार पाचशे तर हे चांगली अचीवमेंट आहे आता आयुसीएन स्टेटस जर बघितलं तर क्रिटिकली इंडेंजर्ड आहे बघा साधी गोष्ट आहे की ऐंशीच उरल्या होत्या म्हटल्यानंतर सी क्रिटिकली इंडेंजर्ड त्याचा आयुसीएन स्टेटस आहे कुठलीही प्रजाती असली तिचा आयुसीएन स्टेटस लक्षात ठेवा आता याला इंग्रजीत घडियाल किंवा ग्रेव्हियल किंवा फिश इटिंग क्रोकोडाईल असंही म्हटलं जातं मासे खाणारा खूप मगर आहे ती याचा आदिवास भारतातल्या नद्यांमध्ये चंबळ केन सोन महानदी रामगंगा गिरवा या नद्यांमध्ये याचा अर्थ काय होतो की फक्त चंबळमध्ये सुसर सापडते असं नाही भारतीय उपखंडातल्या सर्व मोठ्या नद्या प्रणालींमध्ये हे सुसर जे आहे ते अस्तित्वात आहे ओके म्हणजे ते नेपाळमध्येही तुम्हाला सापडतं आता याच्यामध्ये यांच्या धोकाग्रस्त होण्याची कारणं काय होती तर सगळ्यात बेसिक त्याची शिकार केली जाते का शिकार केली जाते कारण ज्या काही ट्रॅडिशनल मेडिसिन्स आहेत परंपरागत औषधी तिच्या त्वचा अवयवांचा वापर केला जातो सुसरीच्या सुसरीची अंडी जी आहे ती खाद्य म्हणून वापरली जातात आणि अंडीत जर गेली तर मग तिच्यातून पुढं जे काही सुसर बाहेर येणार आहेत पिलं येणार आहेत तर तो संबंधच राहत नाही नद्यांमधला पाण्याचा प्रवाह रोखला जाणे धरण सिंचन कालवे बांधकाम गाळ साचणे वाळूचा उपसा होणे हे सगळे कारणं जी आहेत कारण त्यांचा जो नॅचरल अधिवास आहे नैसर्गिक अधिवास आहे त्यालाच तुम्ही धक्का पोहोचवताय मासे कमी झाल्याने त्यांचं अन्न कमी होतं आणि त्या नष्ट होतात त्याला म्हटलंच जातं बघा की फिश इटिंग कटाईल मासे जर कमी झाले आणि मासेमारी करताना जाळ्यात पण त्या अडकतात दोन गोष्टी आहे मासेमारी करताना जाळ्यात अडकणं आणि मासेमारी करत असताना जो काही दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे जाळ्यात अडकून पण मृत्यू होतो असाच एक प्रश्न यू पी एस सी प्रिलिम्समध्ये विचारला गेला होता आणि तो डॉल्फिनबद्दलचा होता आणि त्यांची संख्या का कमी होते मग तिच्यात पण अशीच कारणं होती बघा नदीकाठी चराई करणाऱ्या प्राण्यांमुळे सुद्धा सुसरीचं जे काही बिहेवियर असतं त्याची वर्तणूक असते त्याच्यात बदल होतो कारण ते सगळे प्राणी तिथं फिरत असतात हा ना गाई म्हशी असतील मग तिच्यातून त्यांना जो आहे की अजून दुसरे प्राणी ते गवत वगैरे खातात नदीच्या आजूबाजूचा त्याच्यामुळे सुद्धा यांना त्रास होतो आता त्यांचे संवर्धन प्रकल्प आणि प्रयत्न जे आहेत ते सुरुवातीला जे काही आपण बघितलं की दोन हजार सहापासून कसं सुरू झालं आणि दहामध्ये चंबळ व्यवस्थापन समिती आली पण त्याच्या आधीचा जर सगळा सिनेरिओ बघितला तर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे एकोणीसशे बहात्तरचा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी टू याच्या शेड्यूल एकमध्ये या घरीयाला टाकण्यात आलेलं आहे शेड्यूल एकमधले सर्वात जास्त सुरक्षित असणारे प्राणी असतात त्यांची तुम्हाला शिकार करता येत नाही एकोणासशे पंच्याहत्तरमध्ये क्रोकोडाईल प्रकल्प आला क्रोकोडाईल प्रकल्पात कोण प्रकल 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 सहभागी आहे भारत सरकार संयुक्त राष्ट्र विकास निधी ज्याला यू एन डी पी तुम्ही म्हणू शकता युनायटेड नेशन डेव्हलप फंड अन्न आणि कृषी संघटना फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन उद्देश काय होतं की याचं संवर्धन करायचं आणि प्रजननामधून त्यांची संख्या वाढवायची संरक्षित क्षेत्र जर तुम्ही त्यांची बघितली तर ती आहेत राष्ट्रीय चंबळ अभयारण्य याच्याबद्दल आपण चर्चा केली आणि दुसरं आहे करनेती घाट वन्यजीव अभयारण्य जे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि राष्ट्रीय चंबळ जे आहे ते उत्तर प्रदेश राजस्थान आणि एकंदरीतच मध्य प्रदेश आता सुसर संवर्धनाच्या या लेक्चरवरचे काही प्रश्न घ्या चंबळ व्यवस्थापन समितीत नसलेले राज्य ओळखा राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश चंबळ व्यवस्थापन समितीची स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे पंच्याहत्तर दोन हजार सहा दोन हजार आठ दोन हजार दहा खालीलपैकी कोणत्या नद्यांमध्ये सुसर घरियालचा अधिवास आहे चंबळ केन महानदी रामगंगा गिरवा फक्त अ अबक अकड अबकडई सुसर घरिग्यालच्या आयुष्य एन स्टेटस काय आहे इनडेंजर क्रिटिकली इनडेंजर नियर थ्रेटन वल्नरेबल क्रोकोडाईल प्रकल्पाची सुरुवात कधी झाली दोन हजार दहा दोन हजार दोन एकोणीसशे पंच्याहत्तर दोन हजार पाच याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो